वेलकम स्टुडंट्स मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ आय बॉल हे पाहत होतो अँड इन दॅट स्ट्रक्चर देर आर थ्री लेयर्स फॉर बॉल आउटर मोस्ट इज स्क्लेरा मिडल इज कोरोइड अँड इनर मोस्ट लेअर इज रेटिना तर त्यापैकी आपण स्क्लेरा आणि कोरॉइड ह्या दोन लेअर पाहिलेले आहेत तर आज आपल्याला रेटिना हा भाग पाहायचा आहे रेटिना इट इज द इनर मोस्ट डेलिकेट नॉन व्हॅस्क्युलर लाईट सेन्सिटिव्ह लेअर रेटिना ही सगळ्यात आतली लेअर आहे एकदम डेलिकेट नाजूक अशी नॉन व्हॅस्क्युलर ज्या ठिकाणी ब्लड व्हेसेल्स ॲब्सेंट आहेत अशी लाईटला सेन्सिटिव्ह असणारी लेअर आहे इट हॅज टू रिजन्स फर्स्ट वन इज सिंगल लेअर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट दॅट लायनिंग द आयरिस अँड सिलियरी बॉडी आयरिस आणि सिलियरी बॉडी हा जो कोरोड ही जी सेकंड लेअर आहे तर या लेअरला लायनिंग असणारी पाठीमागच्या बाजूने असणारी परंतु नॉन सेन्सरी अशी ही लेअर आहे आणि सेकंड पार्ट जो आहे दॅट इज सेन्सरी पार्ट लायनिंग द कोरॉइड क्लोराइडचा जो उर्वरित पुस्टेरियर टू थर्ड भाग आहे तर त्या भागाकडून असणारी सेन्सरी असणारा जो पार्ट आहे हा सेकंड पार्ट इट हॅज एन आउटर पिगमेंटेड पार्ट अँड इन्नर नर्वस पार्ट आता पुन्हा हा जो आतला पार्ट आहे याचे दोन भाग आउटर भाग हा पिगमेंटेड आहे इन्नर भाग हा नर्वस पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टमशी कनेक्टेड असणारा भाग आहे द इनर नेव नर्वस पार्ट इज ट्रान्सपरंट अँड मेडअप ऑफ थ्री लेअर्स मधला जो नर्वस सिस्टीमशी अटॅच असणारा जो पार्ट आहे हा ट्रान्सपरंट आहे आणि यामध्ये पुन्हा तीन लेअर्स या वेगवेगळ्या सेल्सच्या आपल्याला पाहायला मिळतात दे आर आउटर इज फोटो सेन्सिटिव लेअर ऑफ रॉड्स अँड कोन्स आता आउटर मोस्ट म्हणजे ही कोरॉइडला लाइनिंग असणारी कोरोडला अटॅच असणारी रॉड्स आणि कोन्स जे फोटोसेन्सिटिव्ह सेल्स आहेत त्यांची लेअर आहे मिडल लेअर ही बायपोल नर्व सेल्सची आहे बायपोलार नर्व सेल्स ज्यांना एक ॲक्झॉन आणि एक डेन्ड्रॉन हे स्ट्रक्चर असणारं बाय पोलार नर्व आणि तिसरी जी लेअर आहे दॅट इज इनर लेअर ऑफ गँग्लिओन सेल ज्याच्यामध्ये नंबर ऑफ गँगलिओन आहेत त्यांची एक लेअर आहे ती म्हणजे सगळ्यात आतली लेअर आहे तीन लेअर एक फोटोसेन्सिटिव्ह सेलची नंतर बायपोलार नर्व सेलची आणि सगळ्यात इनर मोस्ट सेल्सची द नर्व फायबर्स फ्रॉम बेसल एंड ऑफ गँग्लिओनिक सेल्स कलेक्टिवली फॉर्म ऑप्टिक नर्व ज्या गँग्लिऑन सेल्स आहेत यांचे जे काही बेसल एंड आहेत या एंडपासून ज्या काही नर्व फायबर्स निघत असतात त्यांच्यापासून एक कलेक्टिवली नर्व तयार होते ती आहे ऑप्टिक नर्व या ठिकाणी आपण फिगरमध्ये पाहू शकतो स्क्लेरा आउटर मोस्ट पार्ट नंतरचा कोरोईड पिगमेंटेड पार्ट आणि त्यानंतर येणारी लेअर आहे रेटिनाची यामध्ये कोरोयडला लाइनिंग असणारा भाग पिगमेंटेड इपिथिलियमचा आहे आणि त्यातला आतील भाग हा आहे नर्वस पार्ट आणि या नर्वस पार्टमध्ये फोटो सेन्सिटिव्ह सेल रॉड्स अँड कोन त्यानंतर येणाऱ्या बायपोलर सेल्स आणि आतल्या इनर मोस्ट असणाऱ्या गँग्लिओनिक सेल्स ज्या की विट्रस ह्युमर करणं म्हणजे जो पोस्टेरियर चेंबर आहे त्या बाजूनी येणाऱ्या ह्या गॅंगलिओन सेल्स ज्या एकत्र येतात त्यांचे नर्व फायबर्स एकत्र येतात आणि त्यापासून ऑप्टिक ही तयार होते फिगरमध्ये पाहू शकता लाईट रेज हे पडत आहेत डोळ्याचं स्ट्रक्चर बघा कॉर्नियावरच्या बाजूला दाखवला आहे कारण त्या ठिकाणाहून लाईट रेज येत आहेत असं आहे हे लाईट रेज कॉर्निया त्यानंतर प्युपिल लेन्स विट्रेस ह्युमर आणि पाठीमागच्या बाजूला येलो कलरची जी लेअर पूर्ण आहे ज्याच्यापासून ऑप्टिक नर्व दाखवलेली आहे तो भाग म्हणजे रेटिनाचा बरोबर आहे त्यानंतर गँग्लिओनिक सेल ह्या इनर मोस्ट आहेत कारण जेव्हा लाईट रेज त्यावर पडतील तर ती पहिली लेअर येईल गँग्लिओनिक सेलची फिगरमध्ये दाखवलेत लाईटचे ॲरो जे की लेन्समधून आलेल्या लाईट रेज आहेत पहिल्यांदा गँगलिओनिक सेलवर मग बायपोलार सेलवर आणि आतमध्ये फोटोसेन्सिटिव्ह सेल रॉड्स अँड कोन्सवर ते लाईटचे जे रेज आहेत ते येतील ठीक आहे धिस इज रेटेना आता यावर पुन्हा ब्लाइंड स्पॉट हा एक स्पॉट आहे ब्लाइंड स्पॉट इज अन एरिया दॅट इज अ डायगोनली अपोजिट टू द लेन्स लेन्सच्या अपोजिट रेटिनावर एक स्पॉट आहे ज्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात अँड इट इज अँड एरिया ऑफ रेटिना फ्रॉम व्हिअर द ऑप्टिक नर्व्ह ब्लड व्हेसल लिव्ज द आयबॉल असा पॉईंट ज्या ठिकाणाहून ऑप्टिक नर्व आणि सोबत ब्लड व्हेसल्स ज्या आहेत ह्या आयबॉलच्या बाहेर पडतात अँड देर आर नो रॉड्स अँड कोन सेल्स इन धिस रिजन या ठिकाणी रॉड्स आणि कोन्स ह्या फोटो सेन्सिटिव्ह सेल ह्या ॲब्सेंट आहेत म्हणून त्या ठिकाणाहून कुठलीही इमेज ही फॉर्म होत नाही म्हणून या स्पॉटला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात परंतु या ब्लाइंड स्पॉटपासूनच ऑप्टिक नर्व ही आयबॉलच्या बाहेर पडते देन इज मॅक्युला ल्युटी इट इज अॅन एरिया दॅट इज लॅटरल अँड अबो द ब्लाइंड स्पॉट ब्लाइंड स्पॉटच्या वरच्या बाजूला मॅक्युला ल्युटी हा भाग आहे विच इज ऑल्सो कॉल्ड यलो एरिया याचा कलर यलो आहे दॅट इज मॅक्युला ल्युटी अँड फोविया ॲट द सेंटर ऑफ मॅक्युला देअर इज अ डिप्रेशन या मॅक्युलाच्या सेंटरला एक डिप्रेशन आहे खाच आहे दॅट इज कॉल्ड आहे फोविया सेंट्रॅलिस अँड फोविया हॅज मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल्स या फोवियामध्ये कोन सेल्सची संख्या ही जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर पार्ट ऑफ रिटायना अँड देअरफॉर इट इज द प्लेस ऑफ फॉर्मेशन ऑफ शार्पेस्ट विजन या ठिकाणी मॅक्झिमम विजन ही पाहायला मिळते कारण कोन्स आहेत त्या ठिकाणी त्यामुळं द रॉड्स अँड कोन सेल्स लाय डीप इन द रेटिना आपण आत्ताच पाहिलं स्ट्रक्चरमध्ये की रेटिनामध्ये असणाऱ्या ज्या तीन लेअर आहेत त्यापैकी रॉड्स आणि कोन्स ह्या सगळ्यात डीप आहेत खोल आहेत सो दॅट लाईट हॅज टू पास थ्रू द गँगलिओन अँड बायपोलार सेल्स बिफोर रिचिंग देम त्यामुळं लाईट रेज हे डायरेक्टली रॉड सेल्स आणि कोन न येता ते अगोदर गँग्लिओन सेल त्यानंतर बायपोलर सेल्सला क्रॉस करतात आणि मग रॉड आणि कोन सेल्स यापर्यंत <coughs> ते पोहोचत असतात बघा पुन्हा एकदा आपण आईची फिगर पाहू तीन लेअर स्क्लेरा कोराईड आणि रेटिना त्यापैकी स्क्लेरा ही जी आउटर लेअर आहे त्याचा समोरचा भाग जो की थोडा बल्ज पुढे झालेला आहे दॅट इज कॉर्निया बघा स्क्लेरा हा भाग आपल्याला जेव्हा डोळा दिसतो तेव्हा दिसणारा पांढरा भाग ठीक आहे आणि त्यानंतर असणारा मधला काळा जो भाग आहे दॅट इज द प्युपिल दॅट इज द गॅप बिटवीन द आयरिस आयरिसमध्ये असणारा जो गॅप आहे ॲपर्चर आहे तो आहे काळा भाग प्यूपिल प्युपिलच्या अवतीभोवती जो पिगमेंटेड भाग दिसतो तर तो भाग म्हणजे आयरिसचा आहे कोरॉइडचा आहे दॅट इज द पिगमेंटेड लेअर आणि प्युपिल आणि आयरिस ज्यामुळे आपल्याला ट्रान्सपरंट क्लिअर दिसतात तो भाग आहे कॉर्नियाचा ठीक आहे ॲक्वेस ह्युमर असणारा एंटेरियर चेंबर आणि पोस्टेरियर चेंबर विट्रियस बॉडी बघा दॅट इज फ्ल्युइड विथ द विट्रियस ह्युमर दोघाला सेपरेट करणारा लेन्स आहे ट्रान्सपरंट भाग ज्याच्यासमोर प्युपिल हे अपर्चर येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपल्याला लेअर पाहिजे आहे दॅट इज द रेटिना तर ह्या रेटिनामध्ये ब्लाइंड स्पॉट जिथून ऑप्टिक डिस्क हा भाग दिला आहे तो भाग म्हणजे ब्लाइंड स्पॉट आहे जिथं रॉड्स आणि कोन्स हा भा हे सेल्स ॲबसेंट आहेत आणि त्यापासून निघते ऑप्टिक नर्व आणि ब्लड व्हेसल्स ह्यासुद्धा तिथून बाहेर पडतात तर या ब्लाइंड स्पॉटच्या वर वरच्या बाजूला लॅटरली <coughs> एक येलो कलरचं डिप्रेशन आहे दॅट इज मॅक्युला लिटी आणि मॅक्युला ल्युटी हा भाग जो आहे हाँ चा तो, तो, लुटी मदे पुना हा लेन्सच्या एक्झॅक्ट पोस्टेरियर एंडला येतो पाठीमागच्या बाजूला येतो आणि मॅक्युलर लिटीमध्ये पुन्हा एक डिप्रेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज फोविया सेंट्रॅलिस ज्यामध्ये हायेस्ट और शार्पेस्ट विजन पाहायला मिळते कारण त्या ठिकाणी मॅक्झिमम नंबर्स ऑफ कोन सेल्स या पाहायला मिळतात <coughs> आता बघू आपण फोटो रिसेप्टार सेल्स दीज आर ऑफ टू टाईप्स रॉड सेल्स अँड कोन सेल्स फोटो आर सेल्स ज्या सेल्समुळं लाईट रेज हे कॅच केले जातात त्यांना म्हणलं जातं फोटो रिसेप्टार सेल्स आपण पाहिलं होतं सेन्सरी रिसेप्टार्स जे की स्टिम्युलस रिसीव करतात या ठिकाणी सनलाईटकडून किंवा लाईट रेज जे रिसीव करतात अशा सेल्स म्हणजे फोटो रिसेप्टार सेल्स आहेत रॉड सेल्स आणि कोन सेल्स दोन प्रकारच्या फोटो रिसेप्टार सेल्स हे आपल्याला रेटिनावर पाहायला मिळतात फोटो रिसेप्टार सेल्स कंटेन्स लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन्स कॉल्ड फोटो पिगमेंट्स या फोटो रिसेप्टार सेल्समध्ये लाईटला सेन्सिटिव्ह असणारे प्रोटीन्स आहेत ज्यांना फोटो पिगमेंट्स असं म्हणतात तर पाहू आपण कोण सेल्स कोण सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डे लाईट विच इज कॉल्ड आहेत फोटोपिक विजन ऑर कलर विजन सेल्स आहेत ह्या ब्राईट लाईटला सेन्सिटिव आहेत आणि ब्राईट लाईट म्हणजे ज्याला आपण डे लाईट म्हणतो आणि त्या विजनला फोटॉपिक विजन, फो विजन। असं म्हणतात दॅट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कलर विजन कारण डे टाईममध्ये किंवा जेव्हा लाईट ब्राईट आहे अशा वेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर वस्तूचा साईज आणि कलर ह्या दोन्ही गोष्टी आयडेंटिफाय होतात बरोबर आहे त्यामुळे साईज आणि कलर ह्या दोन्ही प्रकारच्या विजन आपले ला pigment, red, green, कोन सेल्समुळं आपल्याला कळत असतात कोन सेल्स आर ऑफ थ्री टाईप्स सेल्स या तीन प्रकारच्या आहेत इच कंटेन देअर ओन कॅरेक्टरिस्टिक फोटो पिगमेंट विच इज रिस्पॉन्सिबल टू रेड ग्रीन अँड ब्ल्यू लाईट्स तीन प्रकारच्या ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये आपले आपले प्रत्येक एक वैशिष्ट्यपूर्ण असं फोटो पिगमेंट आहे आणि त्यामुळं रेड कलर ग्रीन कलर आणि ब्ल्यू लाईट ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोन सेल्स पाहायला मिळतात ओके आता बघा रेड ग्रीन आणि ब्ल्यू हे कोन सेल्सचे कलर नाहीत तर त्या कोन सेल्समुळं आपल्याला ते कलर आयडेंटिफाय होतात वेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ दीज कोन्स अँड दे आर फोटो पिगमेंट्स दे प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर्स हे जे वेगवेगळ्या कौन सेल आला वेग वेग कलर चे, <coughs> कौन सेल्स आहेत यांच्या कॉम्बिनेशनमुळं आपल्याला वेगवेगळ्या कलरचे व्हरायटीज ह्या आयडेंटिफाय करता येतात द सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्युस्ड ड्यू टू सायमल्टेनियस इक्वल स्टिम्युलेशन ऑफ दीज थ्री टाईप्स ऑफ कोन्स जेव्हा हे तिन्ही प्रकारच्या कोन सेल्स एकाच वेळेला सेन्सिटिव्ह होतात तेव्हा त्यावेळेस व्हाईट कलर हा आयडेंटिफाय केला जात असतो देणार रॉड्स दे फंक्शन इन डीम लाईट विजन विट इज कॉल्ड आ स्कोटॉपिक विजन रॉड्स हे ब्राईट कोन्स हे जे आहेत हे ब्राईट लाईटसाठी विजन देतात तर रॉड्स हे डीम लाईटमध्ये अंधारामध्ये आपल्याला जी काही दृष्टी मिळते ती रॉड्समुळं मिळत असते या विजनला स्को टॉपिक विजन असं म्हणतात पर्पल रेड प्रोटीन कॉल्ड आज रोडॉप्सिन इज प्रेझेंट इन रॉड्स विच इज व्हिटॅमिन ए डेरिवेटिव रॉड्समध्ये असणारं जे काही फोटो पिगमेंट आहे ते आहे रोडॉप्सिन जे की पर्पल रेड कलरचं प्रोटीन आहे रोडॉप्सिन हे रॉड्समध्ये प्रेझेंट असणारं पिगमेंट व्हिटॅमिन ए यापासून बनलेलं आहे दॅट इज द व्हिटॅमिन ए डेरिवेटिव्ह अशा प्रकारे दोन फोटो रिसेप्टर सेल्स या रिटिनावर आपल्याला पाहायला मिळतात कोन सेल्स आणि रॉड्स कोन सेल्स या ब्राईट लाईटसाठी आणि रॉड्स या डीम लाईटसाठी सेन्सिटिव्ह असतात द ऑप्टिक नर्व कन्सिस्ट ऑफ द फायबर्स अरायझिंग फ्रॉम द बेस ऑफ गँगलिओन सेल्स ऑप्टिक नर्व ही कशी तयार होते गँगलिओन सेल्सच्या बेसपासून ज्या नर्व फायबर्स नर्व सेल्स निघतात त्यांच्या एकत्रीकरणाने ऑप्टिक नर्व ही तयार होते इट लिव्ज द आय बॉल फ्रॉम पोस्टेरियर साईड अँड कॅरीज विज्युअल एम्पल्स फ्रॉम द रेटिना टू द ब्रेन ठीक आहे आता ही ऑप्टिक नर्व आयबॉलपासून ब्लाईंड स्पॉटपासून ही बाहेर पडते आणि हिचं महत्त्वाचं काम म्हणजे काय आहे इट कॅरीज द विज्युअल एम्पल्स लाईट रेजमुळं तयार होणारे जे काही एम्पल्स आहेत हे रेटिनापासून ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम ही ऑप्टिक नर्व करत असते इट इज अ सेन्सरी नर्व क्रॅनियल नर्वमध्ये ऑप्टिक नर्व जी आहे सेकंड नंबरची तर दॅट इज ऑप्टिक नर्व विच इज सेन्सरी इन फंक्शन सो दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ आय तीन लेअर्स क्लेरा कोरोड आणि रेटिना रेटिनामध्ये पुन्हा तीन लेअर रॉड्स आणि कोणचं फोटो सेन्सिटिव्ह सेलची लेअर बायपोलार सेलची लेअर आणि गँग्लिओनिक सेलची लेअर आता जनरेशन ऑफ इमेज एखादी इमेज कशी तयार होते हे आपण पाहूत द लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट पास थ्रू द कंजक्टायवा कॉर्निया थ्रू द प्युपील अपॉन द लेन्स अँड इट इज फोकस्ड ऑन रेटिना टू फॉर्म द इमेज आता आपल्याला आयचं स्ट्रक्चर माहीत आहे की आयमध्ये सेंट्रल हा जो ट्रान्सपरंट भाग आहे जसं पहिली लेअर आहे ते कंजकटायवा त्यानंतर आता असणारा कॉर्निया पुन्हा कॉर्नियाच्या मधून लाईट रेस पास होतात प्युपिल थ्रू ते आत जातात प्युपिलपासून ते रेटिनावर पडतात आणि रेटिनामध्ये मग शेवटी ते रेज फोकस केले जातात आणि त्या ठिकाणी इमेज ही फॉर्म होत असते इन द विज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम द नर्व एम्पल्स आर ॲनालाइज्ड आणि जेव्हा पहिल्यांदा गँग्लिओनिक सेल नंतर बायपोलर सेल यांच्याद्वारे रॉड्स आणि कोन्सपर्यंत ह्या लाईट रेज आहेत हे पास केले जातात त्यांच्याद्वारे इमेज फॉर्म केली जाते आणि ह्या इमेजमुळं जे काही एम्पल्स किंवा जे सेन्सेशन होणार आहे हे ऑप्टिक नर्वद्वारे सेरेब्रमपर्यंत पोहोचवलं जातं आणि त्या ठिकाणी या इमेजचं ॲनालिसिस होऊन ती इमेज जी आहे ही नेमकी कशाची आहे तिचं साईज काय कलर काय हे रिकग्नायझेशन केलं जातं दिस इज द विजन Okay, this is all about structure of i and its function. So, solve these questions, draw the figure and thank you.